भाजपात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते येण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. येणाऱ्यांची संख्या किती आहे हे सांगता येणार नसून पुढील काळात सगळ्यांनाच आश्चर्य होईल असे प्रवेश होतील. मी कधीच देशाच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराज नव्हतो, तर राज्याच्या नेतृत्वावर मी नाराज होतो. जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. आता चिंतन करण्याची वेळ निघून गेली असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. लोकसभेचे निकाल अगदी बोलके आहेत, त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नेते मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्या संपर्कात असल्याने कोणालाही नो एंट्रीचा बोर्ड नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विखे पाटील आज सपत्नीक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येवो व राज्य दुष्काळ मुक्त होवो या तुळजाभवानीकडे साकडे घालण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा त्या राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद द्या अशा प्रकारची प्रार्थना पदवी देवीच्या चरणी केली. सर आपले जुने सहकार्य मुहूर्त कधी आहे भाजप प्रवेशाचा? जसं की प्रत्येकाच्या प्रत्येकाला एक राजकीय भूमिका असते आणि तो निर्णय तरी करायचा असतो. आता संपूर्ण ज्यांना ज्यांना अनेक लोक इच्छुक आहेत मुख्यमंत्र्यांच्या कामावर सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. देशाचं नेतृत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून की मोठं जनाधार त्यांना मिळालं केंद्रामध्ये, त्यामुळे स्वाभाविक असं अनेक नेत्यांची इच्छा आहे त्यांच्या नेतृत्वासाठी काम करण्याची. पण हा छोटा निर्णय भारतीय जनता पक्षाची पक्षश्रेष्ठी घेणार आहे. सर आपण काल आपण बोललो, काल असं आपलं स्टेटमेंट होतं की काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्या संपर्कात आहेत, किती संख्या आहे त्यांची आणि काही नाव? माझ्या दृष्टीने संख्येला महत्त्व नाही, कारण की मला असं वाटतं की काळाजोगामध्ये अनेक आश्चर्य आपल्याला पाहायला मिळते. संख्येपेक्षा आश्चर्याकडे लक्ष देण्याची आवश्यक आहे. आपण आश्चर्य काय आपल्याला समोर येणार येईल तेही ते पाहणं आवश्यक आहे. सर उस्मान जिल्ह्यातील कोण आहे का? उस्मान जिल्ह्यातील भाजप प्रवेश कशामुळे काय काय स्तरावरची नेमके आपणही सुरुवातीला बोलत होते की बरेच सवंगडी सहकारी आपल्या सोबत आहेत, कुठे सगळं अनेक वर्ष मी बरोबर काम करतो, माझे अनेक सहकारी आहेत, काही माजी पदाधिकारी आहेत. जसं की प्रत्येकाने आता आपली भूमिका या ठिकाणी स्वतः घेतली पाहिजे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांना किंवा माझ्या प्रदेशाध्यक्षांना पार्टीचे जे प्रभारी आहेत त्यांच्याही संपर्कात आहेतच. ते नो एंट्रीचा बोर्ड तर नाही आहे ना? ते नो एंट्रीचा बोर्ड असण्याचं कारण नाही आहे. कोणत्या पक्षामध्ये राजकीय ध्रुवीकरण चालू असतं आणि चांगली माणसं येत असतील तर त्याचं स्वागतच होईल आणि माझं स्वागत पक्षाने केलेलं आहे. मला जो काही मला काम करण्याची संधी दिली, मला असं वाटतं की असं काही विवरखंड नाही आहे. चांगल्या लोकांना संधी देण्याची भूमिकाच पक्षाची आहे, चांगल्या लोकांचं स्वागतच होईल. अनुभव कसा सर? बरेच आरोप केले आपण विरोधी पक्ष नेते असताना, बरेच फोनकोळ केली आहे, नंतर पुन्हा त्या सरकारमध्ये काम करायचं. असं की सरकारच्या संबंधी भूमिका एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून आम्ही तुम्ही काम केलं. अनेक वेळ टीका केली सरकारच्या भूमिकाबद्दल बोललो, परंतु त्यानुषंगिक सरकारने काही निर्णय आणखी सुद्धा जाहीर केले, निर्णय केले. आता ज्या आमच्या काही बाबतीमध्ये काही ज्या भूमिका त्यावेळी मांडल्या सरकारमध्ये राहून त्या कशा पूर्ण करता येतील हे मला करता येईल. काँग्रेसचा गांधी परिवाराचा रस्ता सुटतो आहे का? जसं की तो मला असं वाटतं की जे लोकसभेचे काय जे निकाल आहेत ते त्या अतिशय बोलके आहेत. रस्ता कशामुळे सुटला काँग्रेसचा? कशामुळे बोलत आहे मला वाटतं आज तुळजाभवानी माते एवढंच आपण